पालघर लोकसभेचा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर आता राजकीय वर्तुळामध्ये विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीनही विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आगरी सेनेने पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यामुळे आगरी सेना या विधानसभा निवडणुकीत काय करणार याबाबत सगळ्यांचं लक्ष आहे. आपल्यासोबत पालघर जिल्हा आगरी सेनेचे अध्यक्ष जनार्दन पाटील हे आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी काय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याबद्दल आपण काय सांगाल? लोकसभेच्या निकालामध्ये तुम्हाला आम्ही पूर्वीच सांगितलेलं की राजेंद्र गावित जिंकणारच आहे आणि ते जिंकून आले नाही. पण कसं विश्लेषण करायला निकालाचं? ह्या आम्हाला वसई मतदारसंघ आणि नालासोपारा मतदारसंघ, बोईसर मतदारसंघामध्ये लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तुम्ही रिझल्ट पाहिला असेल की ह्यावेळी जी का हितेंद्र ठाकूरांची अपेक्षा होती ती संपून गेलेली आहे आणि लोकांनी चांगलं कौल दिलेलं आहे आम्हाला. आता विधानसभा निवडणुकीची तयारी आपण करता आहेत, आगरी सेना कशा पद्धतीने याला सामोरी जाते? विधानसभेच्या याच्याबद्दल तुम्ही बोललात तर ते आमच्या अगोदरच शिंदे साहेबांचं, उद्धव साहेबांचं आणि मुख्यमंत्र्याबरोबर बोलणं झालेलंच होतं की आगरी सेनेसाठी तुम्ही सीट सोडावी आणि त्या पद्धतीने आमची बांधणी चालू आहे. कोणती सीट सोडण्याची मागणी केली आहे आणि काय तयारी आहे? आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की दोन सीट म्हणजे वसई आणि नालासोपारा यातली एक सीट आम्हाला द्यावी. आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे? नाही ना, कार्यकर्त्यांचं मत आहे. चर्चा म्हणजे काय, मला योग्य उमेदवार जर आग्रह सेनेचा असेल तर मला काही इलेक्शन लढवण्याची गरज नाही वाटत, पण उमेदवार योग्य नसेल तर त्याच्यावर विचार केला जाईल. पण विधानसभा निवडणुकीला जर तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही लढवणार का? विचार केला जाईल. कार्य मी लढवण्यापेक्षा माझ्यापेक्षा चांगला जर एखाद उमेदवार असेल तर त्याला मदत केली जाईल. परंतु कोणी हिंमतच नाही केली आणि कोण पुढे नाही आलं तर मग नाही इलाज आहे. समाजाचं वर्चस्व आम्हाला ठेवायचं आहे आणि ह्यावेळी आम्ही ते पूर्ण करणार, त्यामुळे विचार होऊ शकतो. वसई विधानसभा मतदारसंघातलं गणित आपण कसं बघताय? वसई मतदारसंघातलं गणित आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं. आम्ही विजय पाटीलला आमदाराच्या रूपात बघतो आणि आम्ही विजय पाटीलला सांगितलेलं आहे. आम्ही विजय पाटीलबद्दल उद्धव साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे की आम्हाला आग्रही उमेदवार असावा आणि विजय पाटील हे सर्व पक्षाचे जर एक उमेदवार असतील तर चांगली गोष्ट आहे, निवडणुकीतील गॅरंटी आहे. विजय पाटलांसाठी आपण माघार घेणार अशी चर्चा आहे? हां, विजय पाटील जर उभे असतील, सिनियर आहेत आमचे ते आणि समाजाचे चांगले काम करणारे व्यक्ती आहेत, लोकांना मदत करणार आहे, तर तिकडे माघार घेणं काय योग्यच आहे, घेतलीच पाहिजे. जर चांगला उमेदवार असेल तर त्या तिथे जिद्द करून चालणार नाही. आता त्यासाठी आपण कशी तयारी सुरू केलेली आहे? आता विजय पाटीलला आम्ही सांगितलेलं आहे 2 महिन्या अगोदरच, ह्या इलेक्शनच्या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. विजय पाटीलनी वसई मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने बांधणी चालू केलेली आहे, त्यांच्या ऑफिसं चालू केलेली आहेत आणि त्या पद्धतीने विजय पाटील हे आमच्या समाजाचे आहेत, आगरी समाजाचे, आणि त्यांची मिसेस कॅथलिक आहे, त्यामुळे हे दोन समाज जर आमच्या जोडीला असले तर विजय नक्कीच आहे. तीनही मतदारसंघांचं आपण कसं गणित बघताय? बोईसर, नालासोपारा आणि वसई. बघा, बोईसर मतदारसंघ हा राखीव आहे. बोईसरची जी सीट आम्ही बहुजन विकास आघाडीची पाडणारच, ह्यावेळीही तुम्ही बघितलं 28,000 झाली डायने. मी अगोदरच सांगितलेलं की बहुजन विकास आघाडीची जी काही सीट दोन वेळा निवडून आली ती आग्रसेनेच्या आशीर्वादाने आलेली आहे आणि ह्यावेळी आग्रसेने त्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांचा पराभव होणारच, त्यात काय डाऊट नाही. नालासोपारा आणि वसई. नालासोपारा वसईमध्ये जर आम्हाला विजय शेटला जर वसई दिली तर त्याच्यावरती पक्षाचे लोक पण आहेत, त्यांची पण अपेक्षा असेल तर तेही आपण आडीबाजी करून चालणार नाही. तर दोन मतदारसंघातली एक सीट आम्हाला त्यांनी सोडावी ही आमची इच्छा आहे. हे होते आगरी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, ज्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी सुरू केली आहे आणि वसई विधानसभेतून आगरी समाजाचा आमदार निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.